स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे तुकडे करा। आमच्या मागण्या म्हणजे आणि जी याचे पैसे घेतात ते घेऊ नये। गेल्या वर्षी आमच्याकडून पैसे जबरदस्ती म्हणजे आम्हाला हप्ते भरायला महाग पडायला लागलं म्हणून आम्ही नाईलाजास्त होते त्यांना पैसे द्यायला सुरुवात केली आणि आता 1 जानेवारी पासून त्याने जी बंद केलेली आहे गेट ते गेट ओपन करून आम्ही जे पूर्ववत जसा धंदा करत होतो तसा आम्हाला करू द्यावा। तुमचा जो करार आहे त्याच्यामध्ये काय अटी शर्ती होते? आमच्या करारामध्ये असं आमच्याशी तसा करार काही केलेलाच नाही आहे। जेव्हा रिलायन्स होती त्यावेळेला आम्हाला ते राग जर 5 गाड्या जरी कमी गेल्या तरी ते आम्हाला सांगत होते की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण असेल तर आम्ही सोडवतो आम्हाला सांगा तुम्ही, पण आपली जास्तीत जास्त सगळी वेस्टेज राग आहे त्याच्यामुळे गावातल्या लोकांना त्रास होतो तर ती उचलली गेलीच पाहिजे। आता पण जी राख आहे आता 1 तारखेपासून बंद केलेला आहे आणि आता पण तिथे राख एवढी उडत आहे त्याच्यामुळे आमच्या घरातला जर एखाद भांड्यावर हात फिरवला तर आम्ही घरी गेल्यावर बायकोला विचारतो ही भांडी धुतलेली आहेत की नाही फक्त राखेने धूप घासून ठेवल्यात का असं आहे। त्याचा परिणाम सगळा शेतीवर पण झालेला आहे, त्रास सगळा आम्हाला स्थानिक लोकांना सहन करावा लागतो आणि जर कोणी त्याचा ठेका घेणार असेल तर ते चुकीचं आहे। आमची मागणी आहे आम्हाला जे आहे पहिलं जसं सुरू होतं तसं आम्हाला गेट ओपन करून द्यावा। आजूबाजूच्या गावामध्ये जी राख उडली जाते तसे माझ्या सहकार्याने सांगितलं तसं आपण हात जरी लावणार तिथे फक्त हाताला राखच लागणार, म्हणजे ही राख कोणत्या ना कोणत्याही माध्यमातून शरीरात जाते आणि ह्या राखेच्या मधून कॅन्सर सारखा हा प्रामुख्याने मुख्य रोग उद्भवू शकतो। तसेच हा राख पॉड मधनं कोणत्या तरी छोट्या छोट्या मार्गातून समुद्रात जात आहे आणि आम्ही येथील सर्व मच्छीमार असल्यामुळे हा मच्छीमाराला आणि मच्छीमार असल्यामुळे ही राख मच्छीच्या पोटात जाऊन ती मच्छी आपण खात असतो त्याच्याने सुद्धा हा कॅन्सर सारखा रोग उद्भवू शकतो। त्यामुळे ह्या कंपनीने ही राख ताबडतोब ह्याचा नायनाट करायला पाहिजे, ही डिस्ट्रॉय करायला पाहिजे। त्यामुळे कोणती क्षती नियम न लावता लगेचच ट्रान्सपोर्टर्स लोकांना ही राख उचलण्यास त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे जेणेकरून इथे मानवहानी होऊ शकणार नाही इथे पर्यावरणाची होऊ शकणार नाही आणि हे डहाणू हे पर्यावरण दृष्टीने फारच सेन्सिटिव्ह झोन आहे त्यामुळे ही मनमानी ह्यांना म्हणावं बंद करावी, अन्यथा इथे स्थानिक लोकशाहीच्या हिशोबाने शांततेने आपण इकडे काही दिवसापासून उन्हातानातात राहून हे सर्व ड्रायव्हर्स आम्ही ट्रक मालक इथे एक आंदोलन करत आहे, अन्यथा हा उद्रेक होऊ शकतो जर का ही मनमानी कायम राहिली तर। ह्याची नोंद मला वाटते अदानीच्या ऑफिसर्स लोकांनी घ्यावी ही माझी एक विनंती सुद्धा आहे, एक निवेदन सुद्धा आहे। मी एक स्टुडंट आहे, आमचं प्रत्येकांच्या घरात प्रत्येकांचे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर इश्यू येत आहेत कारण की फीज भरणं क्लासेसची फीज भरणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या या व्यवसायावरच अवलंबून आहेत त्यामुळे आम्हाला भरपूर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत की त्यांनी हे बंद केल्यामुळे आम्हाला सर्वच काही इश्यू व्हायला लागलेले आहेत की कॉलेजची फीज भरणं वगैरे सगळं काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि इवन आमच्या घरातले जे व्यवसाय आहेत ते सगळे हे झालेत बंद झाल्या त्याच्यामुळे आहे की त्यांचं बँक लोन भरणं वगैरे इवन ड्रायव्हर्स लोकांचे पण प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत की त्यांना पण त्यांचा व्यवसाय याच रोजगारामुळे मिळत होता आणि त्याच्यामुळे त्यांना पण प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत। तर आमची इतकीच मागणी आहे की आमचं हे जे बंद केलंय तुम्ही एंड पॉश बंद केलं आहे ती तू आम्हाला परत चालू करून द्यावी हीच आमची विनंती आहे तुमच्याकडे। 2016 साली ज्या टायमाला ह्यांनी मोनोपोली करण्याचा प्रयत्न केलेला त्या टायमाला NGT मध्ये आम्ही केस टाकलेली, तर NGT ने ऑर्डर दिले की औष्णिक विद्युत प्रकल्प कुठल्याही एका कंपनीला देऊन मोनोपोली करू शकत नाही, सदर हा एन्व्हायरमेंटचा विषय आहे तुम्ही एन्व्हायरमेंट कडे जा। त्या हिशोबाने मी एन्व्हायरमेंट कडे गेला असता मला तिथून न्याय मिळाला नाही, मग शेवटी मी नाईलाजा नाही हायकोर्टामध्ये रिटॅच केले, मग हायकोर्टाच्या निर्णयाला मान देऊन एन्व्हायरमेंटने 4 डिसेंबर 2017 रोजी आम्हाला स्थानिकांना पॉन्डॅशमधून राख स्वतःच्या मशिनरीनं उचलण्यास परवानगी द्यावी अशी दिली। त्यानंतर मग त्यांनी आम्हाला ती राख आम्ही आमच्या स्वतःच्या मशिनरीने आणि वाहनाने आम्ही आजपर्यंत घेऊन जात होतो, पण मागच्या वर्षी यांनी अचानकपणे बंद करून यांनी 30 रुपये प्रति टन प्रमाणे यांनी
आकारणी केली. आम्ही नाईलाजा म्हणत नाही, आम्ही एक महिना 22 दिवस बंद केला, पण हे आम्हाला जुमानले नाही. मग शेवटी आम्ही नाईलाजाने 30 रुपये टनप्रमाणे त्यांना पैसे देऊन ना आम्ही शेवटी दिले. हा आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. आज आम्ही विविध बँकेतून मशिनरी आणि हे ट्रक्स लोनने घेतलेले आहेत, तर उद्या उठून आमच्यावरती आज ही उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्ही बँकेचे हप्ते कुठून फिरायच्या? एक हिशोबाने बघायला गेला तर मनमानीचा ह्यांचा एवढा मनमानी कारभार आहे की ह्यांनी कोर्टाचे आदेश आणि एन्व्हायरमेंटचा अपमान केलेला आहे. एक हिशोबाने बघायला गेलं तर हे कंटेम ऑफ कोर्ट आहे, तर त्यालाही हे लोक जुमात नाही मिळत. तर ह्याच्या आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेब ह्याच्यातून आम्हाला स्थानिकांना न्याय देतील ही अपेक्षा करतो. डहाणू मध्ये अदानी पॉवर स्टेशन आहे आणि इथून जी निघणारी ॲस आहे ती विल्हेवाट लावण्यासाठी इथूनचे स्थानिक जे आहेत त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. कित्येक वर्ष ते आता हे काम करत होते, मात्र त्यांचा करार संपण्याआधीच आता त्यांना ही ॲस उचलण्याचं बंद करण्यात आलेलं आहे. आणि त्याचसाठी ह्या ठिकाणी आहे ते ठिय्या आंदोलन गेले कित्येक दिवस सुरू आहे. आपण बघू शकतो की इथे घोषणा लिहिलेल्या आहेत आणि हेच ते सगळे आहेत की ते इथूनची ॲस उचलत होते आणि विल्हेवाट लावत होते, मात्र त्यांची ॲस जी उचलत होती ती अचानक बंद केलेले. नेमके काय कारण आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल नेमकं, काय कशासाठी ठिय्या आंदोलन? 2005 पासून राखेचं काम करतोय आणि आता ते त्यांनी आम्हाला कुठलंही कारण न देता कुठलंही लेखी न कळवता 1 जानेवारीपासून गेट बंद केलेला आहे. आणि आता आम्ही बरेच लोकांनी सगळ्या मशिनरी घेतलेल्या आहेत, गाड्या घेतलेल्या आहेत, त्यांचे हप्ते भरायचे आहेत. आणि आता आमची अशी वेळ आलेली आहे की एकतर आत्महत्या करावी लागेल किंवा उपाशी मरून राहून मरण्यापेक्षा आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. कारण गाडीचे जर हप्ते गेले नाही तर गाड्या आमच्या खेचून नेल्या जातील आणि शेवटी आमच्या इज्जतीचा पण प्रश्न आहे. एवढे वर्ष आम्ही इमाने इतबारे काम करत होतो, जेव्हा ही रिलायन्स होती तेव्हा आम्हाला जबरदस्ती करायची. आज 25 गाड्या गेल्या तर सांगायचं एवढा माल का कमी गेला, तुम्हाला काय त्रास आहे काय आहे, तर आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो सगळं करतो. परंतु आता यांनी मनमानी चालू केलेली आहे आणि आम्हाला ह्याच्यातून स्थानिक लोकांना दुसरा धंदा मिळत नाहीये आणि त्याच्यातून उठवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी ह्याच्यातून काहीतरी न्याय द्यावा ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि याला न्याय देतील मुख्यमंत्री साहेब असं आम्हाला वाटते. नक्की काय करार होता तो? करार ह्यांचा होता की ही राख मागील 15 वर्षापासून मोफत होती आणि मागच्या वर्षी नवीन GR प्रमाणे त्यांनी त्याच्यावर चार्जेबल केला आणि 30 रुपये प्रति टन प्रमाणे त्यांनी इश्यू केलेलं आहे. ते आम्हाला मान्य नव्हतं. तर आम्ही मागच्या वर्षी 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत आम्ही 10-20 दिवस आम्ही बंद केलेला. त्याच्यानंतर ह्याने 30 रुपये घेऊन शेवटी आमच्याकडे नाईलाजाने आम्हाला ते स्वीकारावं लागलं आणि मग ते पैसे घेऊन ना त्या हिशोबाने आम्ही ते चालू करत होतं. आणि ह्यांचा हा एक प्रकारचा मोनोपोली करण्याचा प्रयत्न आहे. 2016 साली असंच ह्या लोकांनी मोनोपोली करण्यासाठी ॲस्टॅक नावाच्या कंपनीला मोनोपोली करण्यासाठी ह्यांनी प्रयत्न केलेले. त्या टायमाला मी ह्यांचा औद्योगिक प्रकल्पाविरुद्धात NGT येथे मी न्यायालयामध्ये, तर न्यायालयाने त्या आदेश दिलेला आहे की कुठल्याही एका व्यक्तीला राख देऊन मोनोपोली करू शकत नाही. सदर ही बाब पर्यावरण खात्याकडे आहे, तुम्ही पर्यावरण वालांकडे जा. मग त्याच्यानंतर मी पर्यावरण वालांकडे गेलो पण त्यांनी काही दाद दिली नाही. मग नाईलाजाने मी हायकोर्टात गेलो, मग हायकोर्टाने पर्यावरण वाला एन्व्हायरमेंट वाल्यांना संज्ञान दिला की तुमच्या अधिकार कक्षेत येत आहेत तर तुम्ही हे नेमकी आताची मागणी काय आहे तुमची? सर हमारा क्लियर मांगना ये है कि आप हमारे लिए गेट खोल के दीजिए. आपने बंद किया है इसको पहले आप लीगलाइज करिए. आप कोई भी एक पर्टिकुलर काम को अगर बंद करते हैं तो आप उसको ऑफिशियली रिटर्न में कुछ देते हैं. आज हमारे पास इतने जन खड़े हुए हैं, किसी के पास कुछ रिटर्न है नहीं. आप कोई रीजन भी नहीं दे रहे हैं, बस ये बोल रहे हैं हम 2 साल के लिए बंद करेंगे. फिर हम उनके पास जाते हैं वापस से ज्वाइंट मीटिंग करते हैं और पूछते हैं कि आप हमको कुछ बताओ, तो वो हमको कुछ नया रीजन बताते हैं. अभी जो ऐश निकलते हैं वो किधर जा रहे हैं? अभी जो पॉन्ड ऐश निकल रही है वहां पे जमा हो रही है और हमने जो भी ऐश उठाई है हमारे पास एंड कंज्यूमर्स है, जो हमारी पार्टी है उनको हम सप्लाई करते हैं. उन्होंने भी परचेस ऑर्डर लिया. परचेस ऑर्डर जो इनका है PO बोला जाता है, उनका लीगलाइज पूरा मार्च 2023 तक है. आप कुछ भी चीज बंद करेंगे उसके पहले आप हमको कुछ लीगली लिख के तो देंगे. करारा आधीच से कॉन्ट्रैक्ट बंद केलेले, मात्र आपल्या सोबत महिला ही आहेत कारण कुटुंबावर ही आपत्ती ओढवलेली, त्यांच्या जाणून घेऊ प्रतिक्रिया. काय सांगाल, काय नेमकी आपत्ती आहे?
आपत्ती म्हणजे आता उदरनिर्वाहाचा प्रश्नच निर्माण झाला ना. महिनाभर काम बंद असेल तर माणसं करणार काय, त्यांचे ड्रायव्हर आहेत सगळे आहेत, सगळ्यांच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो ना समोर. हा तर त्या बाबतीत योग्य तो न्याय मिळावा. मुख्यमंत्र्यांकडे पण हे सगळे गेले होते मीटिंग साठी, तर त्यांनी पण काहीतरी न्याय द्यावा शिंदे साहेबांनी व्यवस्थित, हीच अपेक्षा आहे बस. आता कंपनीचं काय म्हणणं, ही जी कंपनी आहे ते काय बोलते आता? कंपनीचं अजून काही येतच नाही, ते चर्चाही करत नाही काही नाही, बस गेट बंद करून ठेवलंय आणि अचानकपणे हे काम बंद करून टाकलेलं आहे. मनमानी कारभार सगळा चालू आहे, काही रिझन देत नाहीयेत ना, इंटिमेशन देत आहेत, काहीच नाही. नक्कीच आपण बघितलंय की गेल्या कित्येक दिवसापासून हे यांचं काम बंद केल्यामुळे इथे ठिय्या आंदोलन त्यांचं कुटुंबासहित सुरू आहे. एकूणच पाहायला गेलं तर हा करार आहे तो अजून संपलेला नाही, मात्र ह्या लोकांनी जी वाहनं घेतलेली आहेत किंवा इतर जी सामग्री ह्या कामासाठी घेतली होती त्याचे हप्तेही अजून भरायचे आहेत. बऱ्याच जे हप्ते आहेत ते तिथे थकित होत चाललेले आहेत आणि अशा वेळेस त्यांच्यावरती आपत्ती ओढवलेलं, म्हणून त्यांची मागणी आहे की हे काम जे आमचं आहे ते पुन्हा सुरू करावं. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.